सह्याद्री अतिथिगृहावरील पालकमंत्र्यांची बैठक संपन्न. बैठकीमध्ये राज्यातील ओल्या दुष्काळावर चर्चा. शेतकऱ्यांना 25,000 कोटींच्या मदतीसाठी शिवसेना आग्रही, तर बँकांनी सक्तीची कर्ज वसुली करू नये, सरकारचे आदेश. शरद पवारांनी सेनेला तोंड घशी पाडलं. काँग्रेसनं सहकार्य नाकारल्यानंतर पवारांची विरोधात बसण्याची चर्चा. पोलिसांची अवस्था बिकट. दिल्लीतल्या घटनेवर पवारांची प्रतिक्रिया, तर अयोध्येचा निकाल लागल्यानंतर सर्वांनी शांतता राखावी, पत्रकार परिषदेत शरद पवारांचं आवाहन. दिल्लीत अहमद पटेलांनी घेतली नितीन गडकरींची भेट. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यातच. कल्याण मुरबाड एसटी बसमध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ. बसमधील फुटबोर्डाचा पत्रा गायब, प्रवासी संतप्त. पाणी पिण्यासाठी गेलेला वाघ नदीपात्रातील खड्ड्यात अडकला. वाघाला रेस्क्यू करण्याचे वनविभागाचे प्रयत्न सुरू. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील घटना.